कोरोनाने देशात थैमान घातले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. एका कुटुंबातील सदस्यांनी होमिओपॅथिक औषधाचं सेवन केलं, त्यानंतर 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमाला याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांनी ड्रोसेरा 30 हे होमिओपॅथिक औषध घेतलं होतं, ज्यामध्ये 91% अल्कोहोल होतं. हे औषध देणारा डॉक्टर मात्र फरार झाला आहे. 5 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर सर्वांची प्रकृती बिघडली होती. याचवेळी 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.